Bye.
पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे पुंडलिकादिदलावर करुणा कर विठ्ठले। मूढ पापी जैसे तैसे उतरी कसे लावनिया पुंडलिकादिदलावर करुणा कर विठ्ठले। तुका म्हणे खरे झाले एका बोले संताचिया पुंडलिकादिदलावर करुणा कर विठ्ठले। विठ्ठला विठ्ठला वरम पुंडलिकाय दातुम् मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धम् परब्रह्मलिङ्गम् भजे। त्याच्यामधला 8 तास खाल्ला सुनील महाराज तसा नाही
हे आनंद वाटतो मला की तुमच्यासारखी गुणवान आहे हीच खरं आमचा मोठेपण आहे. नाहीतर काय येत आम्हाला तरी लक्ष देऊन ऐका माझ्या बोलण्याकडं. जास्त वेळ प्रस्तावनेत घालणार नाही. बाबांचा आदेश मला आला. बाबा म्हटले तू कीर्तन कर आणि मग सेवक हे करावे सांगितले का. सेवकाचं कामच असतं स्वामीनं सांगावं सेवकानं शिरसाबद्ध मानावं. सेवक प्रमाणे त्याला सेवक हे करावे सांगितले काम ते मी तू पणा कामा नये. बाबांनी आदेश दिला पंढरपूर हे भूवैकुंठ मानलेले. या भूवैकुंठामध्ये पंढरपूर क्षेत्रामध्ये बाबांच्या समोर एकनाथ बाबांच्या समोर बाबांच्या समोर पांडुरंगाच्या दरबारामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्याला देवाची सेवा करण्याची संधी लागते हे माझं परमभाग्य. मिठा प्रपंचामध्ये समाधान नाही आणि असमाधान
राज्य करून 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 माणूस समाधान नाही पावलो, क्षीण होतो, तयार होतो, क्षीण होतो. याचा साध्या भाषेत तुम्हाला अर्थ सांगतो, क्षीण होणे म्हणजे काय, माणूस कंठाळून जातो. आणि कंठाळून गेलं तर वाटतं केलं एवढं वाया गेलं. का? ज्यांच्यासाठी केलं तिचं आज उलटून माघारी घेतलीत माझ्यावर. होतंय का नाही? प्रपंचाच्या तापे किंवा संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. या संसाराच्या या प्रपंचाच्या तापात यांची सेवा करण्यात आयुष्य गेलं. पण देवा समाधान नावाची वस्तू मला मिळाली नाही. आता समाधान मी प्रपंचात नाही, सुख संसारात नाही. आणि सुख आणि समाधान दोन्ही एकाच ठिकाणी. कुठ? सुख आणि समाधान एकाच ठिकाणी, ते ठिकाण म्हणजे पंढरपूर विठ्ठल. पंढरपुरात आलं समाधान वाटलंय का आपल्याला? नाही वाटलं. आल्यापासून पुढे माणसं म्हणतात उद्या सकाळी निघलं काय तर म्हणजे आदर जाऊ. बरोबर? म्हणजे इथं येऊन तरी समाधान झालंय का आपल्याला? का समाधान झालं नाही? कारण सांगितलं, ज्याला पंढरपूरला जायचे आणि ज्याला समाधान मिळवायचे त्यांनी सांगितलं, साधू संतांनी सांगितलं, तुम्हाला समाधान मिळवण्यासाठी सुख मिळवण्यासाठी जर पंढरपूरला येत असेल तर काय करावं लागत? जया परमार्थाची जय. माहेरा
पंढरपूरला आलो समाधानी झालो तो बऱ्यापैकी. पण नंतर तुम्ही कसं काय समाधानी झाला? आम्ही इतक्या द्वाऱ्या केल्या अजून आम्हाला समाधान नावाचा माणूस भेटलाय. पण समाधान सध्या समाधानी होय, समाधान नावाची तरी समाधानी का? समाधान सध्या समाधानी झाला नाही मग तुम्ही कसं काय समाधानी? महाराजांनी सांगितलं खाली तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. मी काय केलं पहिल्यांदा काम क्रोधे की पंढरपूरला न चुकता तो वारीला येतो.
त्याला भगवान पांडुरंग परमात्मानं शब्द देऊन सांगितले म्हणतो कसला व्यास विचारावालास नाही तर भांड करणारास नाही तर कोणा उपवत असत काय सांगत होतो मी कीर्तन सांगा कीर्तन चालू हा आबाने सांगितलं कीर्तन चालू म्हणजे आबा बरं म्हणजे हे टाइम मस्त विकार असू दे अथवा मनामध्ये तुमच्या काही असू दे खरं सांगा गुन्हेगारातला गुन्हेगार असू दे कसला गुन्हेगारातला गुन्हेगार असू दे पण ते जर नियमान पंढरपूरच्या वारीला येत असत तर स्वतः वचन दिले कुणी देवाने वचन दिले देवाने काय कसला देऊदय पण तो पंढरपूरला नाही लक्ष पंढरपूरला येणं वेगळं आणि पंढरपूरच्या वारीला येणं वेगळं कसला दे असू दे नाही तर पंढरपूरला कंडक्टर ड्रायव्हर तर एसटीचे रोज येतो दहा येत नाही ना बरोबर आहे का त्यांची वारी होती का कामानिमित्त येणं वेगळं लक्ष द्या आणि वारीसाठी येणं वेगळं तुम्हाला सर्वांना दृष्टांत माहित आहे सेना महाराज पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्याच्या नंतर चंद्रभागेत स्नान केलेले त्यांना मौदगड दिसला सेना महाराजाला वाटलं वस्त्र घासण्यासाठी बरा राहील त्यांनी तो दगड घेतला घरी गेले दर्शनाला आले कार्तिकी वारी होती गर्दी होती देवाचं दर्शन केलं पण देवाला बोलायला वेळ भेटला नाही आई साहेबांकडे गेले आई साहेबाला सांगितलं आई साहेब देवाकडे गर्दी होती देवाला काही बोलू नाही माझी वारी पोहोचली बरं का देवाला सांगा संध्याकाळी आई साहेबांनी देव बसल्याच्या नंतर आई साहेबांनी सांगितलं सेना महाराजांचं नाव लिहिलं का आजच्या वारीला आले होते ते देव म्हणले वारी नव्हता आला म्हणले मग मला भेटलाय देवाने सांगितलं तुला भेटलं मला बी भेटला पण तो वारीला आला ना ती म्हणजे मग कशाला होता देव म्हणजे दगड न्यायला आला होता वारीला कुठं आला होता कशाला होता दगड न्यायला आला होता आई साहेबाला वाटलं याची वारी खाली जाईल त्याच्यापेक्षा आपण आपल्या लेकराची काळजी करावी आई साहेब स्वप्नात गेल्या सेना महाराजांचा सांगितलं सेना देवानं ही वारी तुझी मान्य केली माहिती म्हणजे का तू दगड न्यायला आला होता असं म्हणले ते सेना महाराजाला वाटलं की उगच चूक केली आपला दगड आणलेला घेऊन टाकलेला बरा घेऊन आले दगड चंद्रभागेत टाकून दिला पुन्हा दर्शन केलं आणि आई साहेबाला सांगितलं आता वारी पूर्ण झाली का ती म्हणजे आई साहेब म्हणल्या देवाला विचारून होते पुन्हा संध्याकाळी विचारलं देवाला देवाने सांगितलं वारी नव्हता आला सेना दगड टाकत आला आता आपण वारी लागलो काय काय करतो हे आपला एकनाथ बाबाच्या बरोबर आलात आणि एकनाथ बाबाच्या बरोबर जर संतांच्या संगतीत आला असता तर खरं सांगू का समाधान लाभल न लाभल हे मला माहित नाही सुख लाभल न लाभल हे मला माहित नाही पण ते अधिकारी Hey!
काय सांगितलं, फासला मी असं द्या. आणि ते अधिकारी मोक्षाचे. आणि कोणी शब्द दिलाय, कुंडलिके दिलावर नाही म्हणला, कुंडलिका दिलावर. कुंडलिके म्हटलं की कुंडलिकायाने शब्द दिला, आणि कुंडलिका दिला म्हणलं की देवाने शब्द दिला. लक्ष द्या, ते अधिकारी मोक्षाचे हा शब्द दिलाय, पण कुणी दिलाय? देवाने दिलाय. देवाने दिलाय. आणि देव स्वतः स्वतः तो शब्द एकार्ध्या वेळेस पटाभी करीन त्याची काही गेला नाही. दडदडीत माती खाल्ली, दडदडीत माती खाल्ली. आणि काय म्हणला, देव आई गाई नाही खाल्ली म्या माती. माहूर चोपदार मला देऊ शकतोय, 5 मिनिटं राहिले. तवा फोडली, तवा शिकला, तवा चल दिला. भेटाला भेटाला घरी कीर्तन करणं एवढं सोपं नसतं महाराज. सगळी परिचयाची, सगळी लोबाची, सगळी रोज खांद्यावर हात टाकून हिंडणारी असली तर काय कीर्तन बघत येत काय? माझ्या विषयाकडे तुम्ही जास्त वेळ तुमचा घेणार नाही. बरोबर टायमाला सोडतो, 5 मिनिटात ओळखत आहे की तुम्ही जास्त वेळ घेणार नाही. मला माहिती तुम्ही चलून लपलेली माणसे, आज दमला नाही तर आज निश्चित झोपला. पण पंढरपुरात बरस फिरला, थकला, भुका लागल्यात तुम्हाला मला माहित आहे. तुमचा जास्त वेळ घेणार नाही. माझ्या बोलण्यात कुंडलिक देवान माती खाऊन नाही म्हणला. बरं देव लबाड कमी झाल्यावर बोललाय शब्द. हा राम अवतार किंवा शब्द एक वच, पण कृष्ण अवतार आणि हे कोणी अवतारातलाय? गोकुळी कोणी? म्हणजे कृष्ण. आता मला सांगा, खोट मी करू शकतो ह्याच्यात काही शंका घ्यायसारखं नाही, पण अडचण अशी, शब्द दिलाय पण कुणाला? पुंडलिक रायाला. आणि पुंडलिक रायाला शब्द दिलाय, आणि पुंडलिक रायाला शब्द दिलाय. पुंडलिक राय संत श्रोमणी आहे. आणि देव सगळ्याच खऱ्याच खोट करे. लक्ष द्या, देव सगळ्याच खऱ्याच खोट करतो, पण संतच काय करतो? तुका म्हणे
कुंडलीत नाही बसते इथं चंद्र इंदिरा आहे तू पाहिला असेल तर या ठिकाणाचं नाव पंढरपूर नाही या ठिकाणाचं नाव पहिलं काय गंडीरवन गंडीरवन लक्ष बनाय या गंडीरवनामध्ये देव बसला देव बसल्याचे आपलं कुंडलीत राय बसले होते देव प्रगट झाले देव कुंडलीत रायच्या आधी आले हा इतिहास मला सगळा सांगायचा नाही राधेपाशी देव बसला रागारागून बसली ही पुढीच नाही कथा बरीचशीच कथा आहे पण आता हे सगळं सांगायला ह्याला मला दोन चार तास लागते लक्ष नाही का प्रगट झाला मी आदेव आधी आला पण प्रगट झाला हे बोलायला कुंडलीत राय देव इथं आहे हा भाव ठेवून लोहदंड तीर्थावरती तो लोहदंड करण्याच्या नंतर पुंडलीक राय तिथं बसले आई वडिलांची सेवा करत आणि आई वडिलांची सेवा करत बसल्याच्या नंतर देवानं पहिल्यांदा प्रगट नाही झाले पहिल्यांदा देवानं वाघ होऊन आले झेप मारली पुंडलीक राय पण तरी मी घाबरले नाही पुंडलीक राय आई वडिलांपासून दूर पळाले आता आपलं सोडून द्या आपल्या बायको धावली तरी माणसं माय बापा टाकून देते पुंडलीक रायवर वाघ धावला तरी माय बापाला सोडलं मी हमेशा सांगत असतो पंढरपूरला या लोकांनी येत जे माय बापाला सांभाळतात त्यांनी पंढरपूरला यायचा कारण हे पंढरपूर तयार कुणामुळे झाले माहिती का ज्यानं आई बापाची सेवा केली त्याच्यामुळे तयार झाले नाही तर बाप हल्ला रुंद्यानं पुन्हा आला ते निट्टाळा मार कारण मला यायला लागला सहा महिने झालं आईला बोलत नाही आणि पंढरपूरला सगळ्याच्या पुढं पूर्ण पूर्ण दंडी मी म्हणलं तू पुरुष अरे हे पंढरपूरचा देव जो आहे ना आई वडिलांच्या भक्ताकडं आई वडिलांच्या सेवकासाठी आलाय तो देव लक्ष द्या आणि आई वडिलांच्या सेवकासाठी तो देव आलाय आवाज दिला वाघ होऊन धावले पुंडलीक राय घाबरले नाही पूर आला पुंडलीक राय घाबरले नाही लक्ष द्या एवढं सगळं झालं पुंडलीक राय घाबरले नाही आणि परीक्षाला पात्र ठरले पात्र ठरल्याच्या नंतर देव प्रगट झाले देवाने सांगितले पुंडलिका तुला ज्याला मिळवायचंय ना तो मी देव आहे उठ माझ दर्शन घे पुंडलिक राय म्हणले तुझं दर्शन घेतलं तू लगेच जाशील देवाने सांगितलं तसं नाही पण मी प्रगट झालो घे ना माझं दर्शन कुंडलीत राहिले थांब जोपर्यंत माझे मी दर्शन तुझं घ्यायला येत नाही तोपर्यंत तू आता प्रगट झाल्याला हलू नको एक दिवस झालं दोन दिवस झालं देव तिथं कुंडलीत राहील देव म्हणले कुंडली का अरे किती वेळ झालं मी तू उभा राहिले काय तुझ्या गुरीत भात आहे का नाही मला बसायला तरी त्या देवाला असं वाटलं हा बसायला उठून आसन टाकायला माझ्या जवळाला की मी जाऊन त्याला पटकन दर्शन घ्यायला मी अदृश्य होईल बसायला तरी काही मला असं होते पुंडलीक राय सांगितलं खरं सांगू का देवा उठायला काही अडचण नाही पण माझ्या आई बाबाचं दोघांचंही डोकं माझ्या मांडीवर आहे आणि मला माझ्या आई बापापेक्षा देव सध्या श्रेष्ठ नाही कोण म्हणतोय पुंडलीक राय म्हणतोय कोणाला म्हणतोय देवाला म्हणतोय मला माझ्या आई बापापेक्षा देव सध्या श्रेष्ठ नाही प्रश्न विचारला देवानं कुंडलीक रायाला लक्ष देऊ नाही का संपले माझं कीर्तन प्रश्न विचारला देवानं कुंडलीक रायाला हे पुंडलिका अरे सर्वापेक्षा श्रेष्ठ सर्व जगनियंता जगतपिता मी आहे आणि तू माझ्यापेक्षाही तुझ्या आई बापाला मोठेपणा देतोस कुंडलीक रायानं प्रश्न केला देवा खरं सांगा तुम्ही सध्या तुमच्या आई बापाची सेवा करण्यासाठी तुमच्या बापाची आईची मान खाली जाऊ नाही याच्यासाठी 14 वर्ष वनवास स्वीकारला पण बापाला ब्रह शब्दानं वाकडं बोलला नाही तोच देव आहे ना तीच तुमची शिकवण आहे मला नाही उठू शकत देवा देवाच्या डोळ्यातून पाणी आलं काय प्रेम आहे माझ्या काय प्रेम आहे माझ्या पुंडलिकाच लक्ष द्या पुंडलीक राहायला देवानं सांगितलं कधी येशील माझ्याकडं त्याने सांगितलं देवा थांब मी येतो तुझ्या दर्शनाला थांब मी येतो तुझ्या दर्शनाला पण वेळ देवा पुंडलीक राहायला आई बापाला उठवायचं नव्हतं पण जगाच्या कल्याणा संताच्या लक्ष द्या थांब देवा येतो पण थांब
ते म्हणजे कधी देवा जसं घडव तसं येईल ना देवा, एवढी काय गडबड आहे देवा तुला, जागे येत ना दादा तुम्ही सगळे, जसं घडलं जसं घडलं देवा मला तसा येईल देवा मी तुझ्याकडं, एवढं काय गडबडीच आहे, येईल ना देवा तुझ्याकडं। पुंडलिक राय काय म्हणतात ऐका दादा, असं म्हटल्याच्या नंतर देवानं सांगितलं पुंडलिका पण तोपर्यंत मी इथं काय करू ते तरी मला सांग, पुंडलिका तोपर्यंत मी इथं काय करू ते तरी मला सांग। त्यावेळेला पुंडलिक रायानं सांगितलं माय बापा ऋषींच्या मी सांगितलेलं का देवानं सांगितलं करीन। पुंडलिक राय म्हणले पण मला वचन होते, पुंडलिका दिदला वर मला वचन दे देवा करीन का करीन म्हणून वचन दे। वचन घेतलं आणि वचन घेतल्याच्या नंतर पुंडलिक रायानं शब्द पहिल्यांदा उच्चारला देवा देवा जोपर्यंत तू इथं आहेस जोपर्यंत मी तुझ्या दर्शनाला येत नाही तोपर्यंत तुला हलता येणार नाही आणि जोपर्यंत तू इथं आहेस तोपर्यंत जेवढे मी पंढरपूरला येते पंढरीचे त्यांचा उद्धार कर हे काम तू करीत राहा। लगेच तीच म्हणायची पण मला फक्त असं जवळजवळ आलं इतके वाले त्यांचा उद्धार करीत राहा। असं कसं आहे कीर्तनाची सोडवण्याची पद्धत आहे अशी असली टाळ करायला पहिलं चरण आणि दुसरं चरण म्हणायची गरज पडू नये असं मोसम मध्ये टाळ करी सगळंच येत आता नित्या वाद आलाय नित्या लक्ष द्या देवा तू पंढरपूरला येणाऱ्या प्रत्येक लोकांचा उद्धार कर। देव म्हणले पण अर कसं आहे या जत्रामध्ये कसली येते हौशे नवशे गौशे पुंडलिक राय म्हणले Bye.